शहादा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव मनलेश जयस्वाल यांना शहादा पोलीस ठाण्यात दामून ठेवत अमानुषपणे बेदम मारहाण व अर्वाच्य शिविगाळ करणारा शहादा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्यासह चौघे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शहादा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीने दिले आहेत. या आदेशाने जिल्ह्यातील सामाजिक राजकीय वर्तुळासह व पोलीस दलात खळबळ उडाली आहे. शहादा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मनसेचे जिल्हा सचिव मनलेश जयस्वाल हे न्यायालयीन कोठडीत असताना शहादा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सद्यस्थितीत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक भोई तसेच सध्या पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी यांनी पोलीस ठाण्यात दामून ठेवत बेदम मारहाण व शिवगाळ केली होती. जयस्वाल यांनी सदर घटनेची दिनांक 1 जून 2020 रोजी लिखित स्वरूपात रजिस्टर पोस्टाने शहादा पोलीस ठाण्याला फिर्याद दिली. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंद न केल्यामुळे जयस्वाल यांनी 11 जून 2020 रोजी पोलीस अधीक्षकांना रजिस्टर पोस्टाने सदर घटनेची फिर्याद पाठवली होती. त्यानंतर दिनांक 12 जून 2020 रोजी प्रत्यक्ष भेट घेत फिर्याद दिली होती, परंतु त्याचीही दखल घेतली गेली नसल्याने मनलेश जयस्वाल यांनी दिनांक 29 जून 2020 रोजी शहादा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात आरोपींविरुद्ध खासगी फिर्याद दाखल केली होती. सदर फिर्यादीकडील विधी तज्ज्ञांचा युक्तिवाद ऐकून व फिर्यादीचे कामी दाखल दस्तऐवज व अवलोकन करून तसेच वैद्यकीय अधिकारी, खासगी डॉक्टर व प्रथमदर्शनी पुरावे तपासून शहादा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 156(3) प्रमाणे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मनलेश जयस्वाल यांच्या फिर्यादीनुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्यासह चोगे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारित केले आहे. यामुळे सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र तसेच पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मनसेचे जिल्हा सचिव मनलेश जयस्वाल हे मागच्या वर्षी आमच्या ऑफिसला आले होते व त्यांनी हकीकत सांगितली की ते त्यांच्या मित्राला घेऊन पोलीस स्टेशनला गेले असता पोलिसांनी त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केला आणि त्यांना मारहाण केली व पोलीस स्टेशनला डांबून मारहाण केल्याबद्दल त्यांनी माझ्याकडे तक्रार दिली होती. सध्या तक्रारीच्या अनुषंगे मी सर्व दस्तऐवज गोळा करून आणि मेडिकलचा इव्हिडन्स जो होता तो गोळा करून शहादा न्यायालयात त्यांच्या संबंधित पोलीस अधिकारी जे होते त्यांच्या विरोधात मनलेश जयस्वाल यांच्यामार्फत खाजगी फिर्याद दाखल केली होती आणि त्या दाखल केलेल्या फिर्यादीच्या अनुषंगे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास शहादा यांनी दिनांक 11/6/2021 रोजी संबंधित पोलीस अधिकारी व तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहे. परंतु आदेश होऊन 7-8 दिवस होऊन देखील अद्यापर्यंत कुठलाही गुन्हा संबंधित पोलीस स्टेशनला तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल झालेला नाही आहे. या संदर्भात देखील मनलेश जयस्वाल यांनी आमच्याकडे परत तक्रार नोंदवलेली आहे आणि गुन्हा दाखल केलेला नसल्याकारणाने पुन्हा आम्हाला न्यायालयाच्या अवमान झाल्याप्रकरणी न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.